नमस्कार, आपण पाहताय अक्षर एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल आणि आता आपण घेतोय 10वीच्या विज्ञान 1 मधील चौथ्या पाठातला शेवटचा व्हिडिओ विद्युत धारेचे परिणाम। यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर विद्युत चुंबकीय प्रवर्तक, नंतर उजव्या हाताचा नियम पाहणार आहोत। आता या प्रयोगामध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तनामध्ये आपल्याला नेमके कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे बघा। तर चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण कशी करता येते ते आपल्याला पाहायचं आहे। नीट लक्षात घ्या, चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा कशी निर्माण होते हे आपण पाहणार आहोत। आता या प्रयोगामध्ये काय करायचं आहे, एखादा विद्युत वाहक, नीट लक्षात घ्या, एखादा विद्युत वाहक, समजा हा विद्युत वाहक आहे, हा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये, हा चुंबक आहे, चुंबकीय क्षेत्रामध्ये अशा रीतीने ठेवला की त्यातून जाणारी विद्युत धारेची दिशा ही विद्युत धारेची दिशा आहे। समजा ह्या पेनाच्या टोकाकडे आहे ती विद्युत धारेची दिशा आहे आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला तो कसा असला पाहिजे, लंब, ही चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे, बरोबर आहे, ही विद्युत धारेची दिशा आहे, ही चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे। विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल अशा पद्धतीने ही रचना करायची। त्यावेळेस नेमकं काय होतं तर त्या विद्युत वाहकावर या चुंबकीय क्षेत्राचं बल कार्यरत होतं आणि यामुळे या विद्युत वाहकाची हालचाल घडून येते। कळते का बघा, परत एकदा बघा, विद्युत वाहक क्षेत्रामध्ये विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये अशा रीतीने ठेवायचे की विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा परस्परांना लंब असली पाहिजेत। अशा वेळेला त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होतं आणि त्यामुळे विद्युत वाहकाची हालचाल घडून येते। आता जर समजा आपण हा जो वाहक आहे हा वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये जर आपण स्थिर ठेवला आणि चुंबकीय क्षेत्र हलतं ठेवलं तर काय होईल, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, वाहक या ठिकाणी काय केलं, वाहक स्थिर ठेवला आणि चुंबकीय क्षेत्र आपण हलवलंय तर काय होईल असं म्हटलंय। दुसरा भाग असा आहे की जर समजा चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवलं आणि वाहक जर आपण हलवत बसलो तर काय होईल, पण दोन प्रश्न आहे आपल्याकडे, म्हणजे वाहकाची हालचाल केली, चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवलं, वाहक स्थिर ठेवला, चुंबकीय क्षेत्र हलवलं, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे। तर या दोन्ही गोष्टींचा विचार करून मायकेल फॅरडे यांनी 1831 एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाच्या सहाय्याने असं सिद्ध करून दाखवलं त्यांनी की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण होते किंवा चुंबकीय क्षेत्र जरी हलतं ठेवलं तरी, वाहक जरी हलता ठेवला आणि चुंबक स्थिर ठेवला तरी विद्युत धारा निर्माण होते। हे दोन्ही प्रयोग आपल्याला बघायचे आहेत। आता काय केलं या ठिकाणी, प्रयोगाची कृती काय केली, तांब्याच्या तारेजवळ खाली चुंबक पट्टीचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव उभ्या स्थितीमध्ये ठेवलेला आहे, ही वाहकाची तार आहे आणि त्याच्याखाली इथे चुंबक पट्टीचा उत्तर किंवा दक्षिण, समजा हा उत्तर ध्रुव आहे, हा दक्षिण ध्रुव आहे, यापैकी कुठलाही एक ध्रुव असा स्थिर उभ्या अवस्थेत ठेवायचा आहे, बरोबर आहे। आता काय करायचं, ही जी तार आहे, ही तार समजा या तारेची ह्या दोन तार, हे तार आहे, ही तिची ए स्थिती आहे म्हणून, ही आपण तिची बी स्थिती आहे असं म्हणून, बरोबर आहे का नाही। तर या तारेची स्थिती काय करायची, थोडीशी हलती ठेवायची, ए स्थितीतली तार बी स्थितीमध्ये न्यायची, बरोबर आहे। आपण म्हणजे काय केले, ते वाहक हलता ठेवलेलं आहे, ए स्थितीतली तार बी स्थितीमध्ये न्यायची, चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवलेलं आहे, वाहकाची आपण जागा बदललेली आहे, वाहक हलता ठेवलेला आहे, बरोबर आहे। अशा वेळेला ज्या वेळेला आपण असा वाहक हलता ठेवतो त्यावेळेला या ठिकाणी जो गॅलोनोमीटर जोडलेला आहे तो गॅलोनोमीटरमध्ये या पद्धतीचं असं विचलन झालेलं आपल्याला दिसून येतं, बरोबर आहे। या ठिकाणी आपण काय केलंय, वाहक हलता ठेवलेलं आहे, बरोबर आहे, काय केलेलं आहे, वाहक हलता ठेवलेलं आहे। आता दुसरा प्रकार काय करायचा, तार स्थिर ठेवायची, आता ही तार स्थिरच राहणार आहे, फक्त हा जो चुंबक आहे त्याला आपण हलता ठेवूया असा, म्हणजे या ठिकाणी दाखवलाय तो चुंबक असा हलता ठेवूया, बरोबर आहे। मगाशी आपण काय केलं होतं, तारेची जागा आपण बदलवतो, तो चुंबक स्थिर होता, आता आपण काय करतोय, तार स्थिरच ठेवतोय आणि चुंबकाची स्थिती आपण बदलत राहतोय, म्हणजे वाहक स्थिर ठेवलेला आहे, तार स्थिर ठेवलेली आहे आणि चुंबक हलवून पाहिला तरी देखील आपल्याला असं आढळलं की गॅलोनोमीटरच्या मध्ये विचलन झालेलं दिसून येते।
आता हे गॅलोनोमीटरचं विचलन काय सांगतं, तर या तारेतून विद्युतधारा वाहते असं सांगतं. म्हणजे आपण वाहक हलता ठेवला, चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवलं, तरी गॅलोनोमीटरमध्ये विचलन झालेलं आढळून आलं. समजा आपण तार स्थिर ठेवली, वाहक स्थिर ठेवला आणि चुंबकीय क्षेत्र आपण हलवून पाहिलं, तरी गॅलोनोमीटरमध्ये विचलन झालेलं आढळून येतं. याचा अर्थ वाहक स्थिर ठेवून चुंबक हलवला, चुंबकीय क्षेत्र बदलत राहिलं तरी विद्युतधारा निर्माण होते, किंवा चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवलं आणि वाहकाची जागा आपण बदलत राहिलो, हलता ठेवला वाहक, तरी चुंबकीय क्षेत्रामुळे त्या ठिकाणी गॅलोनोमीटरमध्ये विचलन आढळून येतं. याचाच अर्थ असा की चुंबकीय क्षेत्रात तार हलती ठेवली, बघा चुंबकीय क्षेत्रात तार हलती ठेवली तर त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते. आणि हेच मायकल फॅरेडेने 1831 सिद्ध करून सांगितलं की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकामध्ये विद्युतधारा निर्माण होते. आता आणखी एका प्रयोगाच्या सहाय्याने ही संकल्पना आपण नीटशी समजून घेऊया. आता या प्रयोगामध्ये काय केलेलं आहे बघा, एक कुंतल बनवलेलं आहे, ते विद्युतधारेच्या परिपथामध्ये जोडलेलं आहे, त्याला बॅटरी लावलेली आहे. म्हणजे यामध्ये ज्या वेळेला बॅटरीतून आपण करंट सोडणार आहे, त्यावेळेला याच्यामध्ये एक चुंबकत्व निर्माण होईल आणि चुंबकीय प्रभार क्षेत्र निर्माण होईल, त्याच्यामध्ये बल निर्माण होईल, ही भाग आपल्या लक्षात आले. त्याच्या शेजारी एक कुंडल आपण लावलेलं आहे. आता या ठिकाणी आपण प्रयोग काय पाहणार आहे, तर या कुंतलामध्ये आपण करंट सोडणार, बरं का नाही, करंट सोडणार म्हणजे विद्युतधारा प्रवाहित समजा केली आणि विद्युतधारा खंडित केली, तर दोन्ही स्थितीमध्ये काय होतं ते आपल्याला बघायचं. समजा या ठिकाणी ही जी पहिली स्थिती, याच्यामध्ये विद्युतधारा खंडित केलेली आहे, त्यावेळेला हा जो खंडित केले त्यावेळेला या ठिकाणी ह्या कुंडलाला जो आपण एक गॅलोनोमीटर जोडलेला आहे, की जो त्याच्यातून विद्युतधारा जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याच्या काट्याच्या विचलनावरून आपल्याला कळणार आहे. ज्यावेळेला इथे विद्युतधारा खंडित केली त्यावेळेला या गॅलोनोमीटरचा काटा शून्यावर आहे असं आपल्याला आढळून येतं. पण जेव्हा आपण या कुंडलामध्ये या ठिकाणी जे कुंतल जोडलेले याच्यामध्ये जर प्लग आपण जर जोडला गेला, म्हणजे विद्युत धारा जर सुरू केली, तर नेमकं काय होतं, याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, चुंबकीय क्षेत्राची या दिशा तयार होतात. ही चुंबकीय क्षेत्राची बलरेषा आहे. ही बलरेषा ज्या वेळेला याच्या लंबरूप दिशेमध्ये या कुंडलातून ती लंबरूप दिशेने ज्या वेळेला जाते, त्यावेळेला या चुंबकीय बलरेषांची किंवा चुंबकीय प्रभाराचे या कुंडलामध्ये बलप्रयुक्त होते कुंडलामध्ये, आणि बलप्रयुक्त झाले की त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते. कशावरून कळतं आपल्याला, तर त्यावेळेला हा जो गॅलोनोमीटरचा काटा आहे तो एका बाजूला झुकल्यासारखा दिसायला लागतो. जसं आपण हे बंद केलं की गॅलोनोमीटरचा काटा शून्यावर येतो, पुन्हा चालू केलं की गॅलोनोमीटरचा काटा असा झुकल्यासारखा वाटतो. याच्यावर असं आपल्या लक्षात येतं की जर विद्युतधारा वाहत असेल आणि कुंडल कुंतलाच्या अक्षाला, हे कुंडल जे आहे ते कुंतलाच्या अक्षाला, हे जे कुंडल आहे कुंतलाच्या अक्षाला, जर हा अक्ष समजा आपण असा समजो हा अक्ष आहे, या अक्षाला जर हे कुंडल कसं असेल लंबरूप दिशेमध्ये असेल, बघा जर विद्युतधारा वाहत असेल आणि कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत, तसेच अक्षावर कुंतलापासून दूर किंवा जवळ हलवल्यानंतर या गॅलोनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसतो. आपण एका विशिष्ट अंतरावर ठेवलं, हे जर कुंतल आपण, हे जर कुंडल आहे हे कुंतलाच्या जवळ किंवा मागे पुढे जरी नेलं तरी पण विद्युतधारा कमी जास्त निर्माण होते, म्हणजे या काट्याचं विचलन आपल्याला आढळून येतं. नीट लक्षात घ्या, म्हणजे प्रभार क्षेत्रापासून किती जवळ आहे त्याच्यावर सुद्धा विद्युतधारा किती अवलंबून आहे हे कळतं. जर तुम्ही लांब नेलं तर याच्यामध्ये विचलन कमी आढळतं, हे जवळ नेलं तर विचलन गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन जास्त आढळतं. म्हणजे प्रभार क्षेत्रामध्ये, चुंबकीय प्रभार क्षेत्रामध्ये, चुंबकीय प्रभार क्षेत्राला हे कुंडल जर लंबरूप दिशेमध्ये असेल, चुंबकीय प्रभार क्षेत्राला म्हणजे या कुंतलाच्या अक्षाला हे कुंडल जर लंबरूप दिशेमध्ये असेल आणि याच्यामध्ये विद्युत धारा वाहत असेल, तर या ठिकाणी गॅलोनोमीटरच्या काट्याचं विचलन झालेलं आढळतं. याचाच अर्थ याच्यामध्ये गॅलोनोमीटरच्या काट्यामध्ये विचलन आपल्याला हे सांगतं की यामध्ये विद्युतधारा निर्माण झालेली आहे. आणि म्हणून इथं म्हटलंय की जर अक्षावर कुंतलापासून जवळ किंवा दूर हलवल्यास गॅलोनोमीटरचा काटा विचलित होतो, याचाच अर्थ असा की त्या कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होते. आणि जर आम्ही या ठिकाणची विद्युतधारा बंद केली
तर या कुंतलामध्ये चुंबकीय प्रभार क्षेत्र निर्माण होणार नाही अशा वेळेला याच्यामध्ये गॅलनोमीटरच्या काट्याचे विचरण आढळून येत नाही म्हणजे या ठिकाणी विद्युतधारा निर्माण झाली नाही असं आपल्या लक्षात येतं। तर अशा पद्धतीने मायकेल फॅरडेच्या या तत्वाचं त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे। यावेळी आपल्याला बघायचं गॅलनोमीटर। आता या ठिकाणी आपण गॅलनोमीटर पहिल्यांदा समजून घेणार आहे। गॅलनोमीटरचं कार्य हे विद्युत चलित्राच्या कार्यानुसार असतं, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, विद्युत चलित्राच्या कार्यानुसार हे जे आधारित असलेले गॅलनोमीटर आहे हे अतिशय संवेदनशील असं उपकरण आहे। अगदी सूक्ष्म ते सूक्ष्म कमीत कमी विद्युतधारा वाहत असताना देखील या गॅलनोमीटरच्या काठ्याचं विचलन झालेलं आपल्याला आढळून येतं। याच्यामध्ये काय केलं असतं तर हे कुंडलामध्ये अशा पद्धतीने बसवलं जातं, वाहकाच्या ध्रुवामध्ये आपण जे कुंडल बसवतो म्हणजे चुंबकाच्या ध्रुवाने हा ध्रुव त्याच्यामध्ये जे आपण कुंडल बसवतो मध्ये फिरणार या कुंडलाच्या ज्या तारा निघतात त्या अशा रीतीने गॅलनोमीटर बसवलेलं असतं की त्या तारांना पुढे जाऊन गॅलनोमीटरचे तबकले असलेला भाग किंवा काटा त्याला जोडता येईल। नीट लक्षात घ्या, आपण जे कुंडल काही बनवणार आहे या कुंडलाचे हे जे कुंडल आहे या कुंडलाच्या ज्या तारा निघणार आहेत या तारा ज्या आहेत या तारांचं एक टोक इथे बरोबर जोडता येईल गॅलनोमीटरला आणि त्याच्या पुढे जाऊन मग नंतर विद्युत धारेचा प्रकार आपल्याला काय असेल ते उपकरण त्याला जोडता येईल। म्हणजे चुंबकाच्या ध्रुवामध्ये असलेलं जे कुंडल असतं हे कुंडल चुंबकाच्या ध्रुवांमध्ये हे समजा एक पहिला चुंबक आहे दुसरं चुंबक आहे एन आहे ते एस आहे म्हणजे ही अशी चुंबकीय प्रभार क्षेत्राची दिशा अशी असणार आहे बरोबर का नाही उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे। तर त्याच्या या कुंडलाला अशा पद्धतीने ती दोन टोकं असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला गॅलनोमीटर जोडता येईल आणि मग अगदी याच्यातनं 1 मिली एम्पियर म्हणजे हे ज्या वेळेला आपण याच्यामध्ये फिरवायला सुरुवात करू त्यावेळेला 1 मिली एम्पियर एवढी कमीत कमी विद्युतधारा जरी व्हायला लागली त्या कुंडलामधनं तरी गॅलनोमीटरचा काटा काय होतो विचलित झालेला आपल्याला आढळतो। आणि तो विचलन कसं असतं, विद्युत प्रवाहाच्या दिशेनुसार असतं। समजा या बाजूने विद्युतधारा असेल इकडे, या बाजूने विद्युतधारा असेल तर इकडे विद्युतधारेची दिशासुद्धा तो दर्शवतो। अशा पद्धतीने गॅलनोमीटरचा काटा हा विद्युतधारेच्या दिशेनुसार विचलित झालेला आपल्याला आढळून येतो। हे अतिशय संवेदनशील असं उपकरण जोडून आपण या ठिकाणी विद्युतीय मापन आपल्याला नेहमी करता येतं। ओके, तर हे गॅलनोमीटर शॉर्ट नोटला थोडक्यात माहिती लिहा किंवा टीप लिहायला हा गॅलनोमीटर येऊ शकतो। या ठिकाणी अशा पद्धतीने याला जोडता येतं, नीट लक्षात घ्या, हे अशा पद्धतीने त्याला जोडता येतं की जेणेकरून याच्यातून किती विद्युतधारा वाहिली ते लगेच आपल्याला कळून येतं आणि याच वायर नंतर ह्या उपकरणाला जोडता येते बरं का, म्हणजे इथं मापणही करणार आहे आणि उपकरणे तयार करता येईल आपल्याला। ओके, यावरून आपल्याला आता मायकेल फॅरडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम समजून घ्यायचा आहे। आता आपण काय काय पाहिलं बघा, कुंडलातून विद्युतधारा चालू असताना किंवा बंद करताच कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते आपण पाहिलेले मगाशी। त्यानंतर विद्युतधारा जर कमी जास्त केली तरी पण त्याच्यामध्ये प्रवर्तन दिसून येते हेही आपण पाहिलेले। समजा आणखीन एक आहे, जर कुंतल कुंडलासमोर बाजूला सरकवलं, समजा हे कुंतल आहे कुंडला हे कुंडल आहे हे कुंडल बरोबर आणि हे कुंतल हे जर समजा असं मागे पुढे सरकवलं असं मागे पुढे म्हणजे या दोघातलं अंतर कमी जास्त केलं। आता या तीनही गोष्टीमध्ये आपल्याला असं लक्षात येते की चुंबकीय बलरेषांच्या संख्येमध्ये आपण कमी जास्तपणा करतोय। समजा विद्युतधारा चालू असताना आपण थोडं बंद केलं तर विद्युत चुंबकीय बलरेषा आपण नष्ट केल्या किंवा कमी केल्या किंवा बाजूला सरकवलं तरी पण कमी केल्या, जवळ आणलं तर विद्युत बलरेषा आपण वाढवल्या। अशा पद्धतीनं जर समजा या तिन्ही स्थितीमध्ये आपल्या लक्षात येतं की विद्युतधारा चालू केली किंवा बंद केली तरी त्यामध्ये विद्युतधारेचं प्रवर्तन दिसून येतं, त्यानंतर विद्युतधारा अधिक केली तरी पण प्रवर्तन दिसून येतं, जर कुंतल आपण कुंतल हे कुंडलासमोरून जर लांब मागे पुढे सरकवलं तरी प्रवर्तनामध्ये आपल्याला बदल निर्माण होतो। याचाच अर्थ अनुमान असा आहे की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत हे कुंडल आहे या कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषा आता याच्या ह्या चुंबकीय बलरेषा आहेत हे समजा ह्या बलरेषा आहेत याच्या या चुंबकीय बलरेषा आहेत या चुंबकीय बलरेषा ज्या जात आहेत कुंडलातून या कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येमध्ये जर बदल झाला तर कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते यालाच आपण मायकेल फॅरडेचा प्रवर्तनाचा नियम असं म्हणायचं। काय नियम आहे बघा,
कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते। म्हणजेच याचा अर्थ की ह्या बलरेषा जर कमी जास्त झाल्या, जर लांब गेल्या तर बलरेषा कमी होतील, लगेच प्रवर्तन दिसून येतं। यालाच मायकेल फॅराडेचा प्रवर्तनाचा नियम असं म्हणायचं। आता या कुंडलामध्ये जी काही विद्युतधारा निर्माण होते, या कुंडलामध्ये जी काही विद्युतधारा निर्माण होते, विद्युतधारेला काय म्हणायचं? प्रवर्तित विद्युत धारा। कोणी प्रवर्तित केली? या चुंबकाने प्रवर्तित केली। हा चुंबक कुठला आहे? हा विद्युत चुंबक तयार केलेला आहे। आपण लक्षात घ्या, कुंतलामध्ये निर्माण झालेले चुंबकत्व हे विद्युत चुंबकत्व आलेलं आहे, आणि या विद्युत चुंबकत्वाच्या ज्या चुंबकीय बलरेषा, याच्या ज्या चुंबकीय बलरेषाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आपण ज्यावर कुंडल आतो, त्यावर कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होते। ह्या निर्माण होणाऱ्या विद्युतधारेला आपण प्रवर्तित विद्युतधारा असं म्हणतो। तर नीटस लिहून घ्या हे पण। आता या ठिकाणी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपल्याला पाहायचा आहे। जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते, त्यावेळेला प्रवर्तित विद्युतधारेची दिशा काढण्यासाठी फ्लेमिंगने उजव्या हाताचा नियम आपल्या समोर स्पष्ट केलेला आहे। या ठिकाणी काय म्हटलंय की उजव्या हाताचा अंगठा तर्जणी, हा अंगठा हे तर्जणी आणि मधले बोट असे ताना की ते एकमेकांना लंब असतील, म्हणजे हे लंब आहेत, हे लंब आहेत आणि हे सुद्धा लंब आहेत, असे एकमेकांना लंब असतील अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला ताणतो आपण, त्यावेळेला या ठिकाणी बघा असंच झालेलं आहे। त्यावेळेला नेमकं काय होतं? उजव्या हाताचा नियम आहे हा। तर अशा पद्धतीने स्थानायचं की अंगठा काय करतो? विद्युत वाहकाची दिशा दाखवतो। अंगठा काय करतो? विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दाखवतो। त्यावेळेला मधलं बोट काय, तर्जनी काय करते? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असते। आणि मधलं बोट काय करतं? प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवतं। सॉरी, मी डावा हात धरला होता। आता या पद्धतीने बघा, इथे उजव्या हाताचा नियम आपल्याला नीट समजून घेता येईल। बघा या ठिकाणी अंगठा काय करतो? विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दाखवतो। त्यावेळेला तर्जनी काय करते? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते। आणि त्याच वेळेला मधला बोट काय करतं? प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवत असं, बरोबर आहे का? बघा इथे बघा, अंगठा तर्जणी आणि मधले बोट असं ताणायची की ते परस्परांना लंब असले, हा लंब आहे, त्यानंतर हा सुद्धा लंब आहे, त्यानंतर हे सुद्धा लंब आहे, बरोबर आहे? हे 90° भाग होतोय, त्यानंतर हा 90° भाग होतोय आणि हा सुद्धा 90°। अशा पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही धराल, त्यावेळेला अंगठा काय करतो? विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दाखवतो। तर्जनी काय करते? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतं। आणि मधला बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवत असते। यालाच आपण काय म्हणतो? फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असं होतं। तर बाळांना हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता यानंतर एकच व्हिडिओ या पाठातला होईल आणि त्यानंतर पाठ पूर्ण होईल, त्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट पाठवली जाईल। व्यवस्थित नोट्स लिहून घ्या वहीत, आणि वहीतल्या नोट्स, लिहून घेतलेल्या नोट्स पुस्तकात वाचत वाचत काय करायचं? वहीतल्या नोट्स आणि पुस्तकाचं वाचन करत करत आपण हा व्हिडिओ ऐकायचा आहे, पाहण्यापेक्षा ऐकायचा आहे। नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला नीटचा सगळा भाग व्यवस्थित समजून घेता येईल। तिथल्या तिथे काही आकृत्यांचं स्पष्टीकरण आहे ते पुस्तकात मिळेल, काही वेळेला व्हिडिओमध्ये पण काही आकृत्यांचं स्पष्टीकरण सांगितलं तेही नीट समजून घ्या। तो ओके, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।